सब्सक्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईल वर मिळवा। देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या ही राज्यातील असून कोरोनाचा संसर्ग काही कमी होताना दिसत नाही। आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वीय सहायकाला कोरोनाची लागण झाली। राज्याचे पावसाळी अधिवेशन पुढील महिन्यात घेण्याची तयारी राज्य सरकारने घेतली आहे। त्यातच आता विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहायकाला कोरोना झाल्याने अधिवेशनावरील ढग गडद झाल्याचे दिसून येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाना पटोले यांच्या स्वीय सहायकाची कोरोना चाचणी घेण्यात आली, त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। यामुळे आता विधान भवनातील नाना पटोले यांच्या कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे। तसेच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य चाचणी करण्यात येणार आहे। राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे। 22 जून पासून नियोजित महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता 3 ऑगस्ट पासून घेण्यात येणार आहे, अशी तयारी सुद्धा सरकारने सुरू केली आहे। महत्वाचे ठराव निर्णय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे। हे अधिवेशन 2 ते 3 दिवसात असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तसेच सर्व नियमांचे पालन, सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा यासाठी सरकार नियोजन करत असल्याची माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर।